शहरात मनपा प्रशासनाने हाचुल्डी पॉइंट आंबेडकर नगर चौकातील सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली आहे. ती कारवाई त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी वंचित आघाडी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईकर आणि संदीप शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन देऊन सदर कारवाई त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे. तोडण्यात आलेल्या मालमत्ता आणि घर यांचा मोबदला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अमित भुईकर यांनी केली आहे. आंबेडकर G20च्या नावावर जे अतिक्रमण घरांचे अतिक्रमण काढण्याचं काम या महानगरपालिकेच्या वतीने चालू होतं त्या संदर्भात आज माननीय आयुक्त यांच्याशी फोनवर मी चर्चा केलेली आहे. तसेच त्याचप्रमाणे उपायुक्त रवींद्र निकम साहेब TMC यांच्याशी आम्ही आता या ठिकाणी भेटून त्यांना निवेदन दिलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलं की जी गोरगरिबांची जी घरं आहे ती घरं पाडण्यात येऊ नये. जर आपण हे घरं पाडण्याचा प्रयत्न कराल तर आमच्या वतीनं सर्व आंबेडकर कृती समितीच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिला. आम्ही त्यांना हे सांगितलं कालच आम्ही विधानभवन नागपूर याच्यावर मोर्चा नेलेला आहे. गायरान जमिनीचा प्रश्न असेल झोपडपट्टी धारकांचा प्रश्न असेल तो कायमस्वरूपी त्यांना त्यांचे PR कार्ड त्यांच्या नावावर करावा यासाठी सुद्धा आम्ही काल मोर्चामध्ये आमच्या ह्या मागण्या सगळ्या होत्या आणि आज सुद्धा उपायुक्तांना भेटून आम्ही त्या ठिकाणी त्यांचे निदर्शनं जाणून दिलं की हे जे लोक आहेत जे घरं रोडवर त्यांचे आले होते आणि त्यांच्या घरात समोरचे काही दुकानं त्यांनी पाडले तर हे लोक समदानगरमध्ये ज्यावेळेस कमिशनर त्रिपाठी साहेब असताना त्या ठिकाणी घरं स्थलांतरित तिकडे त्यांचे घरं पाडून त्यांना स्थलांतरित आंबेडकर नगरमध्ये या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ते स्थलांतरित असल्या कारणामुळं G20च्या नावावर खाली जे काही अतिक्रमण तोडण्याचं काम महानगरपालिकेनं हाती घेतलं होतं ते तात्काळ थांबवा आणि या कोणत्याच लोकांच्या घराला धक्का लागणार नाही असंही पोलीस उपायुक्त रवींद्र निकम साहेब यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आश्वासन दिल्याच्या नंतर सुद्धा शुक्रवारी माननीय आयुक्त साहेबांच्याशी आमची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये सर्व गोष्टी सर्व अतिक्रमण जे धारक ते म्हणतात हे खरं म्हणतात हे आंबेडकरवासी आंबेडकर नगरमधील वासी गरीब लोक आहेत त्यांचे घर आम्ही कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही.